औरंगाबादचं सिद्धार्थ प्राणी संग्रहालय म्हणजे येणाऱ्या पर्यटकांचं प्रमुख आकर्षण. महापालिकेच्या अखत्यारीत हे प्राणी संग्रहालय आहे. मात्र आता हे प्राणी संग्रहालय बंद होणार आहे अशा आशयाची नोटीस सेंट्रल झू अथॉरिटीनं प्राणी संग्रहालयाला पाठवली आहे. 24 मेपर्यंतच आता प्राणी संग्रहालयाला मुदत देण्यात आल्यानं महापालिकेचे धाबे ताणलेत. औरंगाबादचं सिद्धार्थ उद्यान म्हणजे औरंगाबादमधील आबालवृद्धांची आनंदाची जागा. वाघ, हरण अशा अनेक प्राणी पक्ष्यांमुळे हे उद्यान सुद्धा एक झक्कास पिकनिक पॉइंट आहे. मात्र हे प्राणी संग्रहालय आता बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. सेंट्रल झू अथॉरिटी यांनी ही नोटीस बजावली आहे. प्राण्यांबाबत निकषाचं पालन न केल्याबद्दल ही नोटीस बजावण्यात आली आहे. झू अथॉरिटीनं याआधी ही नोटीस पाठवली होती. त्यावेळी महापालिकेनं दुर्लक्ष केलं आणि आता निर्बाणीच्या नोटीसीमुळे महापालिका वर्तुळात गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. काही महत्वाचे आक्षेप सेंट्रल झू अथॉरिटीनं घेतले आहेत. प्राणी संग्रहालयाची हद्द निश्चित नाही. प्राणी संग्रहालयात विनापरवाना वाहतूक उद्यान. मराठवाडा मुक्तीसंग्राम संग्रहालयाचं बांधकाम. संरक्षक भिंत जागोजागी तुटलेली आहे. उद्यानातील मिनी ट्रेनचा प्राण्यांना त्रास होतोय. असे एकूण 47 आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्यानं महापालिका प्राणी संग्रहालयाबाबत गंभीर आहे आणि त्यांनी घेतलेल्या आक्षेपाबाबत आम्ही 6 महिन्याची मुदत मागणार असल्याचं महापौर म्हणतायत. कंपाऊंड दुरुस्त करणे, पिंजऱ्याची संख्या वाढवणे, बाकी रंगरंगोटी करणे, हे जे आहेत हे ताबडतोब जे कामं होऊ शकतात ते शॉर्ट टर्म प्लॅनमध्ये आम्ही 24 तारखेच्या आतच करू. पण लॉंग टर्म करता ज्या काही पैशाची निगडीत बाबी आहेत, ज्याला एक वेळ लागणार आहे, अशा ज्या बाबी आहेत, आम्ही 1-6 महिन्याचा अवधी या झू अथॉरिटी इंडियाकडून मागून घेणार आहे आणि कुठल्याही प्रकारे हे बंद होऊ नये याच्याकरता सुद्धा आम्ही प्रयत्न करणार. सेंट्रल झू अथॉरिटीनं पाठवलेलं हे दुसरं पत्र आहे. वर्षभराआधी आलेल्या पहिल्या पत्रावर उत्तर देताना लवकरच मोठ्या जागेत स्थलांतर करण्यात येईल असं महापालिकेनं सांगितलं होतं. मात्र त्या जागेवर कचरा टाकण्यापलीकडे महापालिकेनं काहीही केलेलं नाही. ती जागा तांत्रिक बाबीत अडकली आहे आणि पैशाची गरज असल्यानं तिकडं तातडीनं जाणं शक्य नसल्याचं महापौर सांगतायत. संपूर्ण 120 जागा मोकळी आहे आणि प्राण्यांमार्फत त्या ठिकाणी ठेवलं तर नवीनच काहीतरी एक होऊ शकतं, म्हणून ते आम्ही रिस्क घेणार नाही. जोपर्यंत 100% त्याचा डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी स्थलांतर करणार नाही. आणि निधीची सुद्धा एक मोठी अडचण आहे आणि मला खात्री आहे की शासनाकडं, केंद्र शासनाकडं पाठवल्यावर, प्लॅन पाठवल्यानंतर, लवकरच निधी आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी स्थलांतरित. महापालिका कितीही दावे करत असली तरी मुदत मागण्यापलीकडे महापालिका काहीही करेल असं दिसत नाहीये. त्यामुळे औरंगाबादचं आकर्षण असलेलं सिद्धार्थ प्राणी संग्रहालय बंद होणार की काय असाच प्रश्न आता सगळ्यांना पडलाय. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.